कोरोना विषाणूच्या एकूण बळींची संख्या 813 पोहोचली. चीनमध्ये 37,251 तर इतरत्र 320 जणांना बाधा. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज वाराणसी दौऱ्यावर. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मोर्चा. थायलंडमध्ये सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 27 ठार, अनेक जखमी. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. भक्ती चळवळीचे संस्थापक संत रविदास गुरु यांची आज जयंती. राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा. मुंबईत आयोजित महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत 17,000 स्पर्धक सहभागी. आणि 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पोशेस्ट्रोम इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान अंतिम सामना रंगणार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी मिनल माळी आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. चीनमधल्या कोरोना विषाणूंच्या बळींची संख्या 813 पोहोचली असून यात चीनमधल्या 812 जणांचा आणि एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. काल एकट्या हुबेई या प्रांतात 89 जण दगावले आहेत. चीनमध्ये काल 2656 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकट्या चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या अधिकृत रुग्णांची संख्या 37,251 पोहोचली आहे. तर इतरत्र 320 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 2651 रुग्णांची तपासणी करून त्यांना सोडण्यात आलं आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा स्थिरावला असला तरी हा विषाणू नियंत्रित झाल्याचं स्पष्ट झालं नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समध्येही आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं सिद्ध झालं असून तिथल्या रुग्णांची संख्या 11 पोहोचली आहे. सिंगापूरमध्ये 33 जणांना विषाणूची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं असून सिंगापूरमध्ये गेलेल्या कोणत्याही परदेशी नागरिकाला भारतात येण्यास परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती हवाई उड्डाण महासंचालनालयानं दिली आहे. आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल नवी दिल्लीत याबाबत बैठक घेऊन सद्य परिस्थितीचा आणि केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आतापर्यंत विमानतळांवर 1,636 विमानातल्या 1,76,000 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील नायडूमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या चीनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह निघाले आहेत. दरम्यान काल संध्याकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून भरती करण्यात आला आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. आतापर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह निघाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. नायडू रुग्णालयात भरती करण्यात आलेला चीनी प्रवासी देखील कोरोना आजाराकरता निगेटिव्ह आढळला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काही शंका, समस्या अथवा अडचण असल्यास 1123978046 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही सरकारनं केलं आहे. भारत दौऱ्यावर असलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर सारनाथ, बोधगया आणि तिरुपती इथंही ते भेट देणार आहेत. दरम्यान राजपक्षे यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन इथं भेट घेतली आणि द्विपक्षीय विभिन्न मुद्द्यांवर चर्चा केली. भारत श्रीलंका दरम्यानचा आर्थिक आधार अधिक मजबूत करण्यासाठी भारताचे प्रयत्न राहिले आहेत. परस्परांच्या आर्थिक वाढ आणि प्रगतीपासून बरंच काही साध्य करता येईल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. आपल्या शेजारच्या राष्ट्रांमधील शांतता आणि प्रगती याचा भारताच्या विकासाशी संबंध असल्याचा भारताचा विश्वास आहे. स्थिर आणि प्रगत श्रीलंका भारताच्या सर्वाधिक हिताचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. श्रीलंकेतल्या तामिळ समुदायांच्या आशा आकांक्षा श्रीलंकेतील सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. या चर्चेत श्रीलंकेतील तामिळ लोक आणि मच्छीमारांच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला, तसंच दहशतवाद विरोधी मोहीम सहकार्यातून राबवण्यावर आणि दोन्ही देशातल्या व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्यावरही या बैठकीत चर्चा केली. श्रीलंकेचं स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी केवळ श्रीलंकेसाठीच नाही तर भारतासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रासाठी महत्वाची आहे, असं मोदी यांनी या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सरासरी 61% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ रणवीर सिंह यांनी व्यक्त केला आहे. मतदान शांततेत झालं असून कोणत्याही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. या निवडणुकीत 672 उमेदवार रिंगणात असून येत्या 11 तारखेला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि इतर नामवंत व्यक्तींनी मतदान केलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजक युक्त असलेल्या नवभारताच्या पूर्ततेसाठी सरकारला सतत व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संवाद साधायचा आहे, असं मत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. कोलकाता इथं आज उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी सुलभ अशी धोरणं आणली आहेत. हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सर्व मंत्रिमंडळांनी देशातल्या विविध भागात जाऊन तिथल्या उद्योग क्षेत्राबाबत आढावा घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं. या क्षेत्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली धूळ आता दूर झाली आहे, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी कर रचनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज दिवसभराच्या सत्रात उद्योग क्षेत्रातले दिग्गज सीतारामन यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चाही करणार आहेत. दरम्यान लोकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी, आर्थिक विकासात सुधारणा करण्यासाठी तसंच काळजी करणारा समाज निर्माण करण्यासाठी हा सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल चेन्नई इथं व्यापारी संघटना, उद्योगपती, चेंबर ऑफ कॉमर्स, बँकिंग, विमा आणि सहकार क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. भारताचा विकास दर 8% नेण्यासाठीचं उद्दिष्ट समोर ठेवून सरकार काम करत आहे, असं त्यांनी सांगितलं. घुसखोरांविरोधातल्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हिंदू जिमखाना इथून सुरू होणारा हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करतील. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल मुंबईत सिंथेटिक आणि रेयॉन वस्त्र निर्यात पुरस्कार 2018-19 वितरण करण्यात आलं. यावेळी इराणी यांच्या हस्ते हातमाग उद्योगाला भारतात चालना देण्याविषयीचा आराखडा मांडणारा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला. सध्या जागतिक मंदीचं वातावरण असतानाही वस्त्रोद्योग क्षेत्राची निर्यात 2018-19 या वर्षात 6.13 अब्ज डॉलर्स इतकी राहिली, असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. निर्यातदार वस्त्रोद्योग परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं, असंही त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात ही निर्यात 7 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी इराणी यांच्या हस्ते निर्यात क्षेत्रातल्या विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
दोन वेळा जन्मठेप होऊन देखील न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत आणि उत्तुंग प्रतिभा लाभलेले कवी होते. देश पारतंत्र्यात असताना हजारो लोकांनी हाल अपेष्टा सोसल्या, अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अशा स्वातंत्र्य सेनानींमध्ये सावरकर यांचं स्थान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. डॉक्टर अशोक मोडक लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते नुकतंच मुलुंड इथल्या महाराष्ट्र सेवा संघ इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. सन 1857 लढ्याची ब्रिटिशांनी शिपायांचे बंड अशी संभावना केली असताना तो लढा इंग्रजांविरुद्ध देशाचा पहिला स्वातंत्र्य लढा होता असं सावरकरांनी निक्षून सांगितलं. सावरकरांसारख्या थोर नेत्यांच्या योगदानामुळेच अनेक झांजावातांना सामोरं जात देश आज ताठ मानेनं उभा आहे असं राज्यपाल म्हणाले. सावरकरांनी जातीभेदाला नेहमी विरोध केल्याचं स्मरण देत जातीभेद दूर करणं ही सावरकरांना खरी आदरांजली ठरेल असं ते म्हणाले. मुंबईत सुरू असलेल्या काला घोडा महोत्सवात स्वीडनच्या वाणिज्य दूताचे अधिकारी सहभागी झाले होते. स्वीडिश संस्था रेड डॉट फाउंडेशन यांच्या सहकार्यानं शाश्वत आणि सर्वसमावेशक नागरिकीकरण या विषयावर जनजागृती करण्यासाठी त्यांनी या महोत्सवात फोटो प्रदर्शन, चर्चासत्र आणि हेरिटेज वॉक आयोजित केला होता. भूतकाळातून धडा घेत भविष्याचं नियोजन अशा संकल्पनेवर आधारित या हेरिटेज वॉकमध्ये मुंबई आणि विविध देशांमधले 40 प्रतिनिधी सहभागी झाले होते. समाजातली व्यक्ती कुठल्याही सामाजिक आर्थिक स्तरातील असो तिला प्रतिष्ठेनं आयुष्य जगण्याचा हक्क आहे असं मत स्वीडनच्या महावाणिज्य दूत अॅना लेकवॉल यांनी यावेळी व्यक्त केलं. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेत सर्वच नागरिकांचा विचार करण्यात आला आहे असं त्या म्हणाल्या. भारतीय खाद्य संस्कृती आणि पारंपरिक पदार्थांची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि महिलांच्या पाककलेला वाव मिळावा या हेतूनं नागपुरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार विकास ठाकरे आणि आमदार प्रकाश गजभिये यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात अनेक भारतीय खाद्यपदार्थांचे सुमारे 40 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. विविध स्थळांची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी यानिमित्तानं नागपूरकरांना मिळाली आहे. आपला महाराष्ट्र म्हणजे जैवविविधतेची खाण आहे. विविध प्राणी पक्षी यांचा इथं अधिवास आहे. यातल्या बिबट्याबद्दल मनात भीती आणि कुतूहल दोन्ही असतं. मात्र एकीकडे काँक्रीटची जंगलं वाढून वनक्षेत्र कमी झाल्यानं निवाऱ्यासाठी भक्ष्यासाठी बिबट्या मानवी वस्तीजवळ येऊ लागला. साहजिकच मानव आणि बिबट्या संघर्ष निर्माण झाला. यावर एक उपाय म्हणून पुण्यातल्या माणिकडोह धरणाच्या परिसरात बिबट्या निवारा केंद्र उभारण्यात आलं. बिबट्या नाव ऐकलं तरी मनात धडकी भरते. काँक्रीटची जंगलं वाढली त्यामुळे काही वेळा चुकून तर अनेकदा भक्ष्यासाठी तो मानवी वस्ती गाठतो. हल्ली आपण बिबट्याच्या हल्ल्याची बातमी अनेकदा वाचतो पाहतो. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि शिरूर तालुक्यातही बिबट्याचा वावर असतो. इथलं ऊस हे नगदी पीक. या ऊसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य म्हणून वन विभागानं 18 वर्षांपूर्वी माणिकडोह धरणाच्या परिसरात बिबट्या निवारण केंद्राची उभारणी केली. विहिरीत पडलेले, घरामध्ये किंवा आवारात शिरलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले बिबटे या केंद्रात आणले जातात. वाईल्ड लाईफ SOS या खाजगी संस्थेकडून त्यांच्यावर उपचार केले जातात. या ठिकाणी सध्या 35 बिबटे आहेत. काही बिबट्यांवर उपचार करून त्यांना जंगलातही सोडलं जातं.
इतकंच नाही तर बिबट्याच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिलं जातं. इथल्या बिबट्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेणे याकडे आम्ही बघत असतो. यामध्ये काळजी घेताना आपण यांचं डिवर्मिंग करतो, व्हॅक्सिनेशन करतो, यांच्या फिडिंगकडे लक्ष देतो, यांच्या बिहेवियरकडे लक्ष देतो आणि त्यानुसार यांची मॅनेजमेंट होत असते. त्यानुसार बदल पण करावं लागतात यांच्या पिंजऱ्यामध्ये. तर सगळा टेक्निकल आस्पेक्ट, टेक्निकल पार्ट जो आहे तो वाईल्ड लाईफ SOS द्वारे या रेस्क्यू सेंटरमध्ये आम्ही राबवला जातो किंवा आम्ही त्याकडे पाहत असतो. या बिबट्या निवारण केंद्राच्या आवारात राज्य सरकारकडून मिळालेल्या 2 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून अत्याधुनिक रुग्णालयाचं काम सुरू आहे. येत्या मे महिन्यापासून हे रुग्णालय सुरू होणार आहे. सरकारचे एक पिछले साल हमको एक स्पेशल हॉस्पिटल, वेटरनरी हॉस्पिटल बिल्ड करने के लिए तो हमको मिला. सभी का तो काम प्रोग्रेस पर रहे एंड वो हॉस्पिटल में तो बहुत सारा का तो वेटरनरी इक्विपमेंट्स भी हम लोग इस साल में परचेस कर रहा है. एट द सेम टाइम तो स्पेशली उसको रेस्क्यू करने के लिए तो बहुत सारा इक्विपमेंट्स हम लोग इस साल में तो परचेस कर रहे हैं. बिबटे आणि मानव यांच्यातल्या संघर्षाचा वेध घेण्यासाठी डेहराडून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडून कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याची हालचाल टिपली जाणार आहे. यासाठी सरकारनं 90 लाख रुपये इतकं अनुदान दिलं आहे. जुन्नर फॉरेस्ट डिव्हिजन हे पूर्ण 4 तालुक्यांना कव्हर करतं. तर त्या 4 तालुक्यांमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावणार आहोत. कॅमेरे लावण्याचं उद्दिष्ट हाच की कॅमेरेत त्याचा फोटो टिपला गेला की त्याच्या बॉडीवरचे जे ठिपके आहेत तर त्याचे दर बिबट्याचा पॅटर्न वेगळा असतो, दर बिबट्याच्या ठिपक्याचा पॅटर्न वेगवेगळा असतो. तर त्याच्यातनं आपण अनालाइज करणार आहोत आणि एकूण इथे किती बिबटे आहेत, एखाद्या एरियामध्ये किती बिबटे राहत आहेत म्हणजे डेन्सिटी, ती आपण जाणून घेणार आहोत. पर्यावरण साखळीतला बिबट्या हा महत्वाचा घटक असून त्याचं संवर्धन आवश्यक आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे. वृक्षमित्र संघटनेचं 2 दिवसीय प्रदर्शन मुंबईत रुपारेल महाविद्यालयात काल सुरू झालं. हे या प्रदर्शनाचं 59वं वर्ष आहे. या प्रदर्शनात सुमारे 35 विभागांमध्ये वेगवेगळ्या भाज्या, फळे तसंच फुलांच्या रचना अतिशय कलात्मक पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. वृक्षवेली, भाज्या, फळं, फुलं यांची माहितीही इथं दिली जात आहे. बेस्ट फ्रॉम वेस्ट हा विभाग प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. रोपांची लागवड करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करायला शिकवणारा हा विभाग प्रेक्षकांना पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतो. ज्ञान आणि सौंदर्य यांची सांगड घालणाऱ्या या प्रदर्शनाला मुंबईकरांनी अलोट गर्दी केली आहे. सांगली इथल्या जिल्हा न्यायालयाच्या नवनिर्मित इमारत आणि कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. न्यायालयाचं न्यायदानाचं काम गुणवत्तापूर्ण व्हावं तसंच न्यायदान करताना सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 12.7 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतीत 6 न्यायालय सभागृह, 1 कौटुंबिक न्यायालय, 1 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय सभागृह असे एकूण 8 न्यायालय सभागृह असून तळमजल्यावर वैकल्पिक वाद निवारण केंद्र आहे. इमारतीच्या तळमजल्यावर रेल आरक्षण, बँक इत्यादी सार्वजनिक सुविधा आहेत. राज्यातल्या शिक्षक संघटना शिक्षक भरतीचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन काल मुंबईत नायगाव इथं झालं. या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते. अधिवेशनात शिक्षकांनी अनेक मागण्या मांडल्या. यापैकी काही मागण्या मान्य केल्या जाऊ शकतील असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, खासदार संजय राऊत आणि शिक्षक भरतीच्या प्रतिनिधींनी एकत्र बसून या मागण्यांवर चर्चा करावी अशी सूचना शरद पवार यांनी केली. राज्यातल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं आणि वाढीव तुकड्यांना 100% अनुदान मंजूर करा. सावित्री फातिमा कुटुंब आरोग्य योजना लागू करा. अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन त्यांच्याच जिल्ह्यात करा अशा प्रमुख मागण्या यावेळी शिक्षकांनी मांडल्या.
या अधिवेशनाला राज्यभरातले शिक्षक उपस्थित होते. राज्यातल्या 14 विद्यापीठं आणि 4,500+ अधिक महाविद्यालयांचं एकत्रितरित्या नियंत्रण करता यावं यासाठी एकात्मित विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली अनेक विद्यापीठांनी सुरू केली आहे, मात्र काही विद्यापीठांचा यात समावेश झाला नाही. त्यांनी तातडीनं प्रणाली सुरू करावी असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. सर्व विद्यापीठाच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी विद्यापीठांमध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये 14 विद्यापीठ, 4,600+ अधिक महाविद्यालयं, 26,00,000+ अधिक विद्यार्थी आणि 80,000+ अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्रणालीमुळे राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विद्यापीठांची माहिती एकत्रितपणे उच्चस्तरीय पातळीवर उपलब्ध असेल असंही त्यांनी सांगितलं. थायलंडमधल्या कोरात शहरात एका सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान 27 जण ठार झाले आणि इतर अनेक जण जखमी झाले. बँकॉकच्या ईशान्य भागात काल थायलंडच्या एका कनिष्ठ सैनिकानं आधी त्याच्यावर वरिष्ठावर गोळीबार केला आणि नंतर लष्करी शिबिरातून बंदूक आणि स्फोटकं चोरली. त्यानंतर त्यानं एका बौद्ध विहारामध्ये अंधाधुंद गोळीबार केला. या हल्लेखोर सैनिकाचा शोध सुरू असून तो एका इमारतीत लपला असल्याचं थायलंडच्या संरक्षण विभागानं सांगितलं. उत्तर भारतातल्या भक्ती चळवळीचे संस्थापक संत रविदास गुरु यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. रविदास गुरु यांचा 1450 साली वाराणसी इथं जन्म झाला. भेदभाव विरहित जीवन जगण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभर लोकांमध्ये प्रसार आणि प्रचार केला. संत रविदास गुरु यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संत रविदास गुरु यांचं जीवन त्याग, तपस्या आणि मानवसेवेचं महान उदाहरण आहे. शांती, प्रेम, सत्य यांचे ते अग्रदूत होते असं ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन आणून सौहार्द आणि बंधुभाव निर्माण व्हावा यावर त्यांनी भर दिला. त्यांचे हे प्रयत्न आजही प्रासंगिक आहेत. न्याय, समानता आणि सेवेवर आधारित त्यांची शिकवण प्रत्येक युगात लोकांना प्रेरणा देणारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सही जीवन जीने का रास्ता और वह भी बहुत सरल तरीके से दिखाता है. रैदास कहते हैं, ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब सम बसे, रैदास रहे प्रसन्न. यानी गुरुजी ने ऐसे भारत की कल्पना की थी जहां बिना किसी भेदभाव के सबकी मूल आवश्यकताओं का ध्यान रखा जाए. उन्होंने कहा था, जाति जाति में जाति है, जो केतन के पास रैदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जाति न जा. मतलब जाति केले के पत्तों की तरह है, जहां पत्तों के भीतर पत्ते होते हैं, जातियों में भी ढेर सारी जातियां हैं. ऐसे में जब तक जाति के नाम पर किसी से भेदभाव होगा, तब तक सभी मनुष्य एक दूसरे से पूरी तरह नहीं जुड़ पाएंगे. संत रविदास जी ने अपने संदेशों के माध्यम से अपने पूरे जीवन काल में श्रम और श्रमिक की अहमियत को समझाने का प्रयास किया. संत रविदास जी के संदेशों ने हर तबके, हर वर्ग के लोगों को प्रभावित किया है. संत रविदास जी को नमन करता हूं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही संत रविदास गुरु यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया ते वांद्रे सीलिंग दरम्यान आज महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी या स्पर्धेला मार्गस्थ केलं.
फिट इंडिया मुव्हमेंटला चालना मिळावी तसंच पोलीस आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मॅरेथॉन 42 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर मध्ये झाली. या स्पर्धेत 17,000 स्पर्धक सहभागी झाले असून त्यापैकी 700 जण पूर्ण मॅरेथॉनमध्ये तर 3,250 जण अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये 5,000 पोलिसांचा समावेश आहे. पूर्ण मॅरेथॉनचे पुरुष गटामध्ये किपचिरचिर स्टीफेन आणि महिला गटात तोरोतीज जेकोरीर विजयी ठरले आहेत. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात राहुल पाल तर महिला गटात ज्योती गवते तसंच अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अभिजित पाल विजयी ठरले आहेत. महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ज्याचे ऑब्जेक्टिव्ह दोन फोल्ड आहे. एक तर महाराष्ट्र पोलीसचे प्रत्येक जवानांना आणखी फिट करायला, कारण जर फिट पोलीस राहिला तर ड्युटी जे आहे चांगल्या रीतीने परफॉर्म करू शकतात. इट इज अ पार्ट ऑफ आवर एफर्ट जे आम्ही म्हणतो स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस, सक्षम पोलीस. या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे जे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे सुद्धा एक याचा एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग आहे कम्युनिटीशी चांगला सुसंवाद ठेवणे. आणि आमच्या असं धोरण आहे, असं म्हणणं आहे की आम्ही जर लोक आपल्यासोबत धावले विल बी मोर क्लोजर टू द पब्लिक. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे मॅरेथॉनचं ऑर्गनाईज केलेलं आहे. तसेच फिट इंडिया मुवमेंटचा सुद्धा एक भाग म्हणून एक चांगला प्रकल्प आम्ही हातात घेतलेला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पोशेस्ट्रोम इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान अंतिम सामना होत आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. 2000 पासून भारत 7व्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यावर्षी भारतानं प्रथमच विश्वचषक जिंकला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतानं पहिल्या सामन्यात जगज्जेत्या बेल्जियमला 2-1 असं संघर्षपूर्ण लढतीत चकित केलं. ओदिशात भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार सामन्यात मनदीप सिंगनं दुसऱ्याच मिनिटाला शानदार मैदानी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गॉथियर बोकार्डनं 34व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून बरोबरी साधली. 47व्या मिनिटाला रणदीप सिंगनं पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये करून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. या टप्प्यातला बेल्जियम विरुद्धचा दुसरा सामनाही आज कलिंगा स्टेडियमवरच रंगणार आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या बलाढ्य बेल्जियमला नमवल्यामुळे भारतानंही जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. प्रो लीग स्पर्धेच्या गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यात भारतानं नेदरलंडला कलिंगा स्टेडियमवरच झालेल्या दोन्ही सामन्यात धूळ चारली होती. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. राज्यातल्या काही भागात थंडीचा जोर वाढला आहे. नांदेडसह गडचिरोली जिल्ह्यातल्या काही भागात काल मुसळधार पाऊस झाला असून गडचिरोलीमध्ये अद्यापही काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोरोना विषाणूच्या एकूण बळींची संख्या 813 पोहोचली. चीनमध्ये 37,251 तर इतरत्र 320 जणांना बाधा. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज वाराणसी दौऱ्यावर. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईत मोर्चा. थायलंडमध्ये सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 27 ठार, अनेक जखमी. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. भक्ती चळवळीचे संस्थापक संत रविदास गुरु यांची आज जयंती. राष्ट्रपती तसंच पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा. मुंबईत आयोजित महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत 17,000 स्पर्धक सहभागी.
आणि 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ओशेस्ट्रोम इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान अंतिम सामना रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात नॉट ओनली मिसेस राऊत हा मराठी चित्रपट. नमस्कार.